नमस्कार मी डॉक्टर हर्षल राजेकर मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे येथे मी लिव्हर स्पेशलिस्ट म्हणून काम करतो आता एक काळ होता आपल्याला जेव्हा लिव्हरला काही आजार झाला त्याला विशेष काही करता येत नाही असं आपल्याला वाटत होतं पण जशी आपल्या विज्ञानात नॉलेजमध्ये फरक पडत गेलाय भर पडत गेली आपल्याला माहिती आहे की लिव्हरचे बरेच आजार आपल्याला बरे करता येतात मेन प्रॉब्लेम काय असतो की आपल्या लिव्हर बऱ्यापैकी मोठा असते साधारण 1.5 ते 2 किलो साईजमध्ये असतं त्याच्यामुळे लिव्हरला बराच डॅमेज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही आणि मग हा डॅमेज कशामुळे होतो आता बरेचसे लोक अल्कोहोल म्हणजे दारू पितात त्यांनी लिव्हर डॅमेज होतो पण त्या व्यतिरिक्त सुद्धा फॅटी लिव्हरमुळे लिव्हर डॅमेज होतो हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस इन्फेक्शन असतात त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होतो आणि हे झालेलं आपल्याला कळत पण नाही आणि मग लिव्हर डॅमेज होतो आहे का ते आपण कसं कळणार पण जोपर्यंत त्याचे चिन्ह निर्माण होतात म्हणजे कावळ होते किंवा पोटात पाणी होतं किंवा हातापायनं सूज येते किंवा वजन कमी व्हायला सुरुवात होतं तोपर्यंत फार उशीर झालेला असतो त्याच्यामुळे आधी टेस्टिंग करणं हे महत्त्वाचं असतं तर बेसिक ब्लड टेस्ट करायचे असतात म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट ब्लड काउंट्स वगैरे चेक करायचं असतं एक सोनोग्राफी करायची असते आणि कधीतरी लागलं तर मग सिटी स्कॅन MRI वगैरे करायला लागू शकतं पण बेसिक ब्लड टेस्ट केल्याशिवाय आपलं लिव्हर डॅमेज होतो हे ते कळतच नाही त्याच्यामुळे रेग्युलर ब्लड टेस्ट करणं आणि चेकअप करणं हे गरजेचं असतं कोणी करायला पाहिजे माझ्यामध्ये सगळ्यांनीच करायला पाहिजे कारण आजकाल फॅटी लिव्हर जवळजवळ सगळ्यांना असतं आणि जोपर्यंत लिव्हर प्रचंड डॅमेज होत नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी ब्लड टेस्ट करायला पाहिजे स्क्रीनिंग करायला पाहिजे 40 आत एकदा स्क्रीनिंग करायचं आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे म्हणजे परिवारामध्ये कोणाचा लिव्हरचा आजार आहे कधी रक्त चढवला आहे याच्याआधी कुठलं ऑपरेशन झालेलं आहे आधी कधी कावीळ झालेली आहे तर या सगळ्यांनी नक्कीच चेक करून घ्यायला पाहिजे आणि एकदा काहीतरी प्रॉब्लेम आढळला की मग त्याला फ्रिक्वेंटली डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे दर 3 वर्षाला किंवा दर 5 वर्षाला किंवा दर वर्षाला काहीतरी चेकअप करायला लागतं तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर आम्हाला येऊन विचारा आम्ही तुम्हाला सांगू पुढे काय करायचं ते पण टेस्टिंग नक्कीच करू थँक्यू